मुळात हा महाराष्ट्र शासनाचा पाहणी अहवाल आहे, याच्यामध्ये 2020-21 ला 17,773 गाड्या आम्ही मालवाहतूक सुरू केली आहे, त्यामध्ये आज आमची गाड्यांची संख्या कमी झाली आहे 16,000. मला सांगा, आम्हाला म्हटल्या जाते कामगारांना की तुम्ही उत्पादकता वाढवा. आम्ही उत्पादकता वाढवायची कशी? कारण की आज आमचं जे प्रोडक्ट आहे ते आहे किलोमीटर. जोपर्यंत आम्ही किलोमीटर पूर्ण करणार नाही तोपर्यंत आमच्याकडे पैसे येणार नाही, आणि पैसे देणार नाही तर आमचं प्रशासन किंवा शासन पगार कसं करणार? शेवटी आम्हाला शासनाची मदत घ्यावी लागेल. यासाठी आमची सरळ आहे की हे महामंडळच शासनाने घेऊन टाकावं, कारण की हे महामंडळ शासनाचं आहे. तुम्ही 31 महामंडळांना आयोग लागू करता, वेतन देता, सगळं करता, बरं. तुम्ही आम्हाला काही देताना तुम्ही तोट्याचं कारण पुढे करता, परंतु मग मला सांगा, या महानगरपालिका आहेत या सगळ्या तोट्यामध्ये आहे. हे महाराष्ट्र शासनाचा पाहणी अहवाल आहे, जो बजेट आहे मग ह्या सगळ्या महानगरपालिका लॉसमध्ये आहे. इथे कसं का सत्पावेतून तुम्ही आयोग देता? मग इथे तुम्हाला लॉस नाही आहे का? दुसरीकडे महाराष्ट्र शासन एकीकडे मेट्रोचं जाळं पसरवत आहे. मग मला सांगा, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच आहे, मग त्याला महाराष्ट्र सरकार हजारो कोटीचा निधी देतात. म्हणजे उदाहरणार्थ पुला मुंबई वारले म्हटलं तर 23,000 कोटीचा निधी, वडाळा घाटकोपर म्हटलं तर 14,000 कोटी. पण महामंडळाला असा निधी उपलब्ध का करून दिला जात नाही, ज्यामुळे आम्ही गाड्या घेऊ शकू, आम्ही आमची उत्पादकता वाढवू शकू? तुम्ही जर कामगारांचा संबंध वेतनाचा उत्पादकतेशी जोडला मग आम्हाला गाड्या द्या ना. तुम्ही गाड्याही देत नाही, तुम्ही आम्हाला कुठल्या प्रकारचं सहकार्य करत नाही, आम्ही जगायचं. यात काय होणार की 28 कामगारांनी आत्महत्या केल्या. आज सकाळीच एका चालकाने ना शेगाव चालक गणेश पेठात, म्हणजे याचा परिणाम असतो. आणि हे सर, हे वारा पेन्शन बी नाही ना, 1800 रुपये. आणि महत्त्वाचा मुद्दा बेसिक नाही आहे, राज्य शासनाच्या ह्याच्यानुसार बेसिक पण नाही आहे. साध्या क्लर्कला 47,000 भेटते, 12,100 काही रुपये याला आहे. किमान वेतन पण मिळत नाही सर, किमान वेतन नाही मिळत आम्हाला झालेला आहे. म्हणजे आम्ही जर शासकीय होतो मिनिमम वेजेस आम्हाला का मिळत नाही? आज आमचं बेसिक आता यांत्रिकाचं 1180, चालकाचं 1280 आणि लिपिकाचं 12,310 आहे, जेव्हा की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची 18,000 आहे. मग हा तुझा भाव का सर? मग आम्ही जर शासकीय आहोत तर शासनाप्रमाणे आम्हाला तुम्ही वागणूक द्यावी, अशीच आमची शासनाला विनंती आहे. त्यामुळे हे महामंडळ आता शासनाने स्वतःच्या अधिकारात घ्यावं, आम्हाला शासनाप्रमाणेच वेतन आणि शासनाप्रमाणेच, कारण की प्रवाशाला सेवा देताना उपाशी पोटी राहून देता येणार नाही ना सर, त्यांना कुठेतरी आम्हाला पोटात घालावं लागेल ना. आज तुम्ही आमच्या चालक वाहकाची अवस्था अत्यंत दयनीय.